सुंदर अशी कशाला या ठिकाणी उभी केली आणि म्हणून आज अनेक मुलं अनेक मुली याच्यामधनं शिक्षण घेतात. खर तर आज म्हणजे मुलांमध्ये जी शैक्षणिक गुणवत्ता आहे, आज स्पर्धेचं युग आहे, अनेक आव्हानं आपल्या समोर आहेत आणि म्हणून या आव्हानाला जर आपण पुरून उरलं पाहिजे तर आपल्याला शैक्षणिक गुणवत्ताही महत्वाची आणि त्याचबरोबर जर स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर शैक्षणिक गुणवत्ता सुद्धा त्याला महत्वाची आहे. कारण जेव्हा आपण एक चांगलं शिक्षण घेतो त्यावेळी समाजाला सुद्धा तुमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो हा दृष्टिकोन बदलत जातो आणि एक समाजामध्ये आपल्याबद्दल एक आदराची भावना त्या ठिकाणी निर्माण होते. आणि म्हणून स्वतःचा जर व्यक्तिमत्वाचा विकास जर आपल्याला करायचा असेल तर शिक्षणाशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आज आपण संपत्तीची मोजदात ही त्याच्यामध्ये त्याच्याकडे बंगले किती आहे, जमीन किती आहे, पैसा किती आहे अशावर ठरवतो, पण पुढच्या काही काळामध्ये शिक्षणाची संपत्तीची मोजदात ही शिक्षणावर होणार. आपलं शिक्षण किती उच्च पर्यंत आहे, कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे, आपली शैक्षणिक गुणवत्ता काय, आपली बुद्धिमत्ता काय, याच्यावर संपत्तीची मोजदात करणार आहे. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये जर मुलांना त्या ठिकाणी आपल्यावर चांगले संस्कार करायचे असतील, चांगल्या शिक्षकांचं मार्गदर्शन आपल्याला त्या ठिकाणी मिळवायचं असेल तर आपल्याला स्वतःशी स्पर्धा करावी लागेल. आपण दुसऱ्याशी स्पर्धा करून चालणार ना, स्वतःमधल्या ज्या जे कमी आहेत गुण त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला स्पर्धा करायची लागेल. आणि म्हणून आज लहान वयामध्ये जे आपल्यावर संस्कार होणार आहेत, ज्या आपल्याला संध्या उपलब्ध होणार आहेत, आपल्याला माहिती आहे की अनेक शिष्यवृत्तीच्या स्पर्धा या प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये होतात. या स्पर्धेमध्ये आपण विद्यार्थी मुलांनी सहभाग घेतला व त्या ठिकाणी शिष्यवृत्तीची स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, वाचनाची स्पर्धा असेल, पाठांतराची स्पर्धा असेल, या स्पर्धांमध्ये आपण त्या ठिकाणी उतरलं पाहिजे. आणि जी वशालेमध्ये असलेली लायब्ररी असेल, तालुक्याच्या ठिकाणी असलेलं एक वाचनालय असेल, त्या वाचनालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी ती पुस्तकं वाचली आणि ज्या कर्तृत्व माणसांनी या महाराष्ट्राला घडवलं, या देशाला घडवलं, त्यांचं कर्तृत्व आणि अनेक अशा प्रकारच्या बुद्धिमत्तेमध्ये भर पडणाऱ्या अशा अनेक वाचन आपल्याला करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि म्हणून एकीकडे ही तयारी करत असताना सुद्धा आपण ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, म्हणजे आपण MPSC असेल, UPSC असेल, IPSC असेल, कारण असं आहे की जिल्ह्यामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा कुठंतरी कोल्हापूरचा किंवा इतर राज्यामधल्या इतर भागातून किंवा देशातला आलेला आपल्याला कलेक्टर बघतो, तहसीलदार बघतो, प्रांत बघतो किंवा जी उच्च पद आहेत या उच्च पदांवर माझ्या जिल्ह्यातला विद्यार्थी मुली मुली त्या ठिकाणी पोहोचले पाहिजे आणि त्यांच्या हातात आपला जिल्हा जिल्हाधिकारी म्हणून भाग घेऊन म्हणून अशा सनदी जे अधिकारी आहेत, जी पदं आहेत, ही पदं सुद्धा माझ्या जिल्ह्यातल्या मुलांनी त्या ठिकाणी भूषवली पाहिजे. कारण आपल्यामध्ये गुणवत्ता ही ठासून भरलेली आहे. ज्यावेळी सिंधुदुर्ग महाराष्ट्राचे निकाल लागतात 10वी 12वीचे त्यावेळी कोकणातला त्या ठिकाणी प्रथम क्रमांक असतो आणि त्याही पलीकडे जाऊन सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर असतो आणि त्याच्यामधलं मुलींचं यश हे विशेष प्रावीण्य त्याच्यामध्ये असतं, मुलंही त्या ठिकाणी असतात आणि म्हणून ही आपल्यामध्ये गुणवत्ता उपजत आहे. आणि म्हणून ह्याला त्या ठिकाणी आपण पैलू पाहिजे, याला जर आपण त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन केलं तर नक्कीच भविष्यामध्ये ही पिढी एक म्हणजे सुसंस्कृत पिढी घडेल आणि समाजाला एक दिशा देणं अशा प्रकारची जडणघडण असणारी पिढी त्या ठिकाणी होणार. आणि म्हणून आपल्या अभ्यासक्रमामध्ये कधीही आपण त्या ठिकाणी शॉर्टकट करू नका, जे आपल्याला समजत नाही ते शिकून घ्या. शॉर्टकटने त्या ठिकाणी तात्पुरता यश मिळू शकेल, पण आपल्याला जर ते यश सातत्याने मिळवायचं असेल तर आपल्याला शॉर्टकट पासून त्या ठिकाणी लांब जावं लागेल. कारण आज आपण शाळांमध्ये पारंपरिक शिक्षण घेतो, पण पारंपरिक शिक्षण हे घेतलंच पाहिजे, पण जर त्याला आपण व्यावसायिक शिक्षणाची जर जोड दिली तर आपण आपल्या सुसंस्कृतीबरोबर आपल्या त्या ठिकाणी आर्थिक सक्षम सुद्धा आपण होऊ शकतो आणि म्हणून कुटुंब सुद्धा चालवण्यासाठी जी आर्थिक सक्षमतेची गरज आहे ती सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतो. आणि म्हणून पारंपरिक शिक्षणाच्या बरोबर व्यावसायिक शिक्षणाला सुद्धा आपण त्या ठिकाणी जोड देणं हे सगळ्यात त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि म्हणून मी या माझ्या सगळ्या गुणवत्त विद्यार्थ्यांच्या बद्दल मला एक सार्थ असा अभिमान आहे की माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मुलं या चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी अभ्यास करत आहेत, सातत्यानं त्या ठिकाणी वाचन करत आहेत आणि या सगळ्या परीक्षांमध्ये एक सातत्यानं यश मिळवत आहे. आणि म्हणून त्याचा कुठेतरी आम्हाला एक सार्थ असा अभिमान आहे, कारण तुम्ही ही गुणवत्त विद्यार्थी ही माझ्या जिल्ह्याचं एक भूषण आहे असं समाजाला एक मी कार्य करतो. आणि म्हणून तुमच्या या सगळ्यामध्ये कुठेही त्या ठिकाणी आपण कमी पडता कामा नये. आणि म्हणून एक छोटस काम समाजामध्ये जे आपण जन्माला आलो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो ही कर्तव्य भावना मनामध्ये जोपासली पाहिजे. आणि म्हणून अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण असल्या ठिकाणी शिक्षण घेत आहे. आज
सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गाने पर्यटनाने मोठं दिले भरपूर आहे, पण त्याचबरोबर थोडीशी गरिबी सुद्धा या जिल्ह्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. आणि म्हणून तिथल्या मुलांना कुठंतरी एक खारीचा वाटा म्हणून शैक्षणिक साहित्याचं वाटप त्या निमित्ताने मी करतोय. कारण या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपण त्या ठिकाणी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. आज पालक सुद्धा, समाज सुद्धा किंवा शिक्षक सुद्धा आपल्या घडवण्यामध्ये चांगलं योगदान त्या ठिकाणी देतात. एकीकडे आपल्या कुटुंबातल्या बाकीच्या गोष्टीला बाजूला घेऊन माझ्या मुलांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे ही भावना आज प्रत्येक पालकामध्ये आणि समाजामध्ये आहे. आणि मग तुमचं भविष्य हे उज्ज्वल झालं पाहिजे, तुम्ही काहीतरी चांगली नवी पिढी चांगल्या पद्धतीने घडली पाहिजे, हा विचार या सगळ्या कार्यक्रमाच्या मागचा आहे. खरं तर मी माझ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो. गेले 15 दिवस, गेले महिनेभर आपण त्या सगळ्या उपक्रमां कार्यक्रमांमध्ये आपण भावून घेतला. ज्या मेहनतीने आपण हे कार्यक्रम करतात तालुक्यामध्ये अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी होणार. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी सुद्धा मनावर घेतलेला की या जिल्ह्यामध्ये किंवा या तालुक्यामधला जो संपन्न वारसा आहे, या तालुक्यामध्ये अनेक कवी निर्माण झाले, अनेक लेखक निर्माण झाले, अनेक साहित्यिक झाले, सगळ्या स्तरावर या तालुक्यानं वैभवशाली असं काम उभं केलेलं आहे. आणि म्हणून तो वारसा कुठेतरी येणाऱ्या नव्या पिढीने जोपासावा आणि म्हणून हा त्या ठिकाणी प्रयत्न. खरं तर मगासपासून अनेक वक्त्यांनी माझ्याबद्दल बोलून, खरं तर संदेश पाडकर मी आज 51 वर्षाचा, पण हे युवा नेता म्हणून करत असताना युवा नेता म्हणून नाही, की जी तरुणांच्या बद्दलची जी चळवळ आहे ती सातत्यानं जिवंत राहिली पाहिजे. त्या तरुणांना मार्गदर्शक असे कार्यक्रम मी माझ्या उपक्रमात सातत्यानं घेत असतो. आणि म्हणून ती विरुद्धावधी कुठेतरी माझ्या पाठीवर त्या ठिकाणी पडलेली आहे. कुठेतरी क्रिकेटच्या खेळामध्ये असेल, क्रीडा विषयक असेल, म्हणजे युवकांच्या संदर्भातले प्रश्न असतील, या सगळ्यांच्यामध्ये सातत्याने मी आग्रही असतो. आणि त्याला त्या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे आणि माझ्या या सगळ्या नव्या पिढीला या सगळ्या संधीचा फायदा मिळायला पाहिजे. कारण आज म्हणजे गेली अनेक वर्ष जी आपली जी म्हणजे कुटुंब व्यवस्था किंवा जो आपला समाज आहे याच्यामधनं अनेकांना त्या ठिकाणी आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे, गरिबीमुळे किंवा त्या सगळ्या गोष्टींमुळे मनासारखं जीवन जगता आलेलं नाही. पण जे मनासारखं जीवन मागच्या पिढीला जगता आलं नाही ते येणाऱ्या नव्या पिढीला ते जगायला मिळालं पाहिजे ही भावना प्रत्येकाची आहे. आणि म्हणून तुम्ही त्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये किंवा त्या गुणवत्तेमध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम उभं करावं हीच या मागचं सगळा म्हणजे सगळे प्रयत्न आहे. आणि म्हणून मी आज सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्या निमित्तानं खरं मनापासून शुभेच्छा देतो, भावी वाटचालीला शुभेच्छा देतो की आपण जी संधी मिळेल त्या संधीचा अतिशय कठोर परिश्रम घ्या, मेहनत घ्या. जे स्वप्न तुम्ही पाहिली आहेत, मोठी स्वप्न बा, जे ध्येय आपण ठरवले आणि सगळी स्वप्न हे जे सगळं ध्येय हे सत्यात उतरवण्याचा प्रयत्न कृतित्व करा एवढंच या निमित्तानं सांगतो. त्याचबरोबर या ठिकाणी आज ज्येष्ठ नागरिक उपस्थित आहेत, त्यांचंही मी त्या ठिकाणी त्यांनी समाजामध्ये आदर्श असं काम त्या ठिकाणी उभं केलं, आपल्या कुटुंबाला म्हणजे चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या सगळ्यांच्या योगदानातनं खरं अर्थानं हा तालुका आणि जिल्हा घडलेला आहे. आणि म्हणून त्यांच्या सगळ्या कर्तृत्वाचा गौरव करणं हा सुद्धा या ठिकाणी विषय महत्वाचा आहे. आणि म्हणून या सगळ्या स्तरावर आपण गेली 15-20 दिवस त्या ठिकाणी काम करतोय. आणि म्हणून याच सगळ्या कामामध्ये तुमच्या सगळ्यांचा प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद मिळवू अशी अपेक्षा करतो. आणि एका सुंदर कार्यक्रमाचं आपण सर्वांनी आयोजन केल्याबद्दल आपल्याला सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.